घरातील भांड्यांना पॉलिश करून दिल्यानंतर सोन्याच्या बांगड्याही पॉलिश करून चकाकतील असा विश्वास देत 1,20,000 रुपये किमतीच्या सोन्याच्या बांगड्या चोरट्यांनी लंपास केल्याची घटना नांदगाव येथे घडली आहे. पाहुयात नक्की काय आहे हा प्रकार आमच्या सविस्तर बातमीतून. भांड्यांना पॉलिश, सोन्याला गंडा, नाशिकच्या नांदगाव परिसरातील घटना. घरातील भांड्यांना पॉलिश करून दिल्यानंतर सोन्याच्या बांगड्याही पॉलिश करून चकाकतील असा चोरट्यांनी दिला विश्वास. 1,20,000 रुपये किमतीच्या सोन्याच्या बांगड्या चोरट्यांनी केल्या लंपास. केमिकल लावून हळदीचे पाणी असलेल्या डब्यात हात चालाखी करून अज्ञातांनी केली फसवणूक. चालाक चोरट्यांचे फुटेज सीसीटीव्ही मध्ये झाले कैद. सदर घटना दुपारच्या वेळी नाशिकच्या नांदगाव बाजार रोडवरील संत गल्लीत घडली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की भांडे पॉलिश करण्याची पावडर आमच्याकडे असून त्या पावडरचे पॉलिश केल्यास ते भांडे 1 महिना खराब होणार नाही असे सांगत 2 अज्ञात इसमांनी शहरातील बाजार रोडवरील संत गल्लीत राहणाऱ्या मीना सिसोदिया यांचा विश्वास संपादन केला. सिसोदिया यांनी त्या इसमांना तांब्याचा गडू साफ करण्यासाठी दिला आणि तो गडू त्या अज्ञातांनी साफ करून दाखवला. पायातील चांदीच्या पट्ट्या देखील या चोरट्यांनी साफ करून दाखवल्या. त्यानंतर या चोरट्यांनी हातातील बांगड्या साफ करण्यासाठी मागितल्या. तेव्हा सिसोदिया यांनी त्यांच्या हातातील 4 तोळ्याच्या असलेल्या 1,20,000 रुपये किमतीच्या सोन्याच्या बांगड्या साफ करण्यासाठी त्यांना दिल्या. काहीतरी केमिकल लावून हळदीचे पाणी असलेल्या डब्यात हात चालाखी करून त्या बांगड्या त्या डब्यात टाकल्या आणि डब्यातील पाणी गरम करायला सिसोदिया यांना सांगितले. दरम्यान पाणी गरम करत असतानाच त्यातील बांगड्या तपासून पाहिल्या असता त्यात बांगड्या नसल्याचं त्यांना समजलं. भगवतीबाई संत, स्नेहल काला यांच्याकडे देखील दागिने पॉलिश करण्याच्या बहाण्याने हे चोरटे गेले असल्याचं सिसोदिया यांनी पोलिसात दाखल केलेल्या फिर्यादीत म्हटलं आहे. दरम्यान या अज्ञात चोरट्यांचे फुटेज एका सीसीटीव्ही मध्ये कैद झालं असून या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक करत आहेत.